दिनांक 12 फेब्रुवारी सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची सहविचार सभा संपन्न झाली. या सहविचार सभेत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती, परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना निर्माण होऊन नव्या जोमाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आवाळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरू नगर, शासकीय मैदान नेहरू नगर, ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे, तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी उतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्रसिद्धी समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. जिल्हा परिषद सोलापूर या वर्षी बरेच उपक्रम इन द सेन्स की केंद्र च्या ज्या योजना आहेत, आपल्या स्टेटच्या ज्या योजना आहेत, डीपीटीसी अंतर्गत जो खर्च आहे, प्रमा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मोदी आवासमध्ये आपण राज्यात प्रथम होतो सँक्शन देण्याबद्दल, इतर योजनेमध्येही आपली कामगिरी खूप छान आहे. हे सगळं बघता त्याच्यामध्ये खूप मोठी भिन्नता आहे. आपल्या सगळेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांनी फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन दिलेला आहे. आणि ह्याचंच कौतुक म्हणून प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा असतो तो तिथं असतो. मागच्या बऱ्याच वर्षापासून कोविडपासून आपल्या त्या स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने झाल्या नाहीत. ह्यावर्षी त्याचंच एक भाग म्हणून म्हणजे विरंगुळा असलीच पाहिजे. आणि त्यामध्ये काय होतं की स्पर्धेमार्फत आपलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र येतात, कर्मचारी अधिकारी एकत्र येतात, त्यांचं कॉर्डिनेशन एकमेकांशी जे कुटुंबाचं एक वातावरण आहे ते निर्मिती इथे आपल्याला होताना दिसून येते. तर त्याच्याच अनुषंगाने आपण 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण आउटडोर खेळामध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये करतोय. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, थ्रोबॉल असेल, इतर जे ॲथलेटिक्सचे खेळ आहेत ते असणार आहे. त्याच्यानंतर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आहे आणि एकदम छोटे छोटे जे लिंबू चमचा वगैरे असे खेळ आहेत ते पण असणार आहेत. आणि सांस्कृतिक याच्यामध्ये जसं की आपल्याकडे गीत गायन, एक पात्र नाटक आहे, समूह गीत आहे, त्याच्यानंतर लघु नाटक वगैरे, लोकनृत्य, असे वेगवेगळे आपले आपल्याकडे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला वाटते म्हणजे माझे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, नॉट ओनली ॲट ZP लेवल म्हणजे हेडक्वार्टरच्या लेवलला तर असतीलच, पण पंचायत समितीच्या लेवललाही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील, पुढे नेतील अशीच मी अपेक्षा बाळगते. आणि ह्याही पलीकडे मला वाटते आपले जे सगळेच नागरिक आहेत त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं, आवर्जून भेटी द्यावं आणि त्याचं कुठे ना कुठे कौतुक करावं अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद. या क्रीडा स्पर्धेत सांघिक क्रिकेट, खो खो, कबड्डी, डायरेक्ट हॉलीबॉल, थ्रो बॉल, मैदानी स्पर्धेत 100 मीटर व 600 मीटर धावणे, 3000 मीटर व 5000 मीटर चालणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, तसेच इनडोअर गेममध्ये बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ व टेबल टेनिस हे क्रीडा प्रकार, तर मनोरंजनात्मक खेळ लिंबू चमचा व संगीत खुर्ची याही खेळ बाबींचा समावेश करण्यात आलाय. तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन, स्वरचित कविता सादरीकरण, वैयक्तिक गीत गायन, एकपात्री नाटक, समूह गीत, लघु नाटिका व लोकनृत्य स्पर्धा प्रकारांचा समावेश करण्यात आलाय. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ग्रामपंचायत स्तरावरचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आवाळे यांनी केले आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात येणार असून दरवर्षी या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला भरभरून सर्वांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. या स्पर्धेशी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असतात.
याही वर्षी सर्व विभागातील मुख्यालय व सर्व तालुक्यातून 1,000 पेक्षा जास्त खेळाडू व कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार असून याला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख सचिव व सदस्य तसेच सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी माननीय अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, जिल्हा क्रीडा संघटक व सांस्कृतिक समन्वयक संजय सावंत, कनिष्ठ लिपिक नरेंद्र अकेले इत्यादी काम पाहणार आहेत.